36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी येथे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचे पठण वाचन करून कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध हा जगात पोहोचलाय, बुद्धाच्या विचाराने तेथील राष्ट्रांनी मानवी आर्थिक सामाजिक बौद्धिक प्रगती करून घेतली, म्हणून भूमिपुत्रांचे विचार मनाला मानवाला उपयुक्त असून हे विचार मानवाने आचरणात आणले म्हणून चिंतन केलंय। माणसाला दिशा मिळू शकते, ज्ञानाचं अवलोकन होऊ शकते, ज्ञान मिळू शकते, बुद्धिवान शीलवान गुणवान धनवान बनू शकते आणि प्रगतीचे द्वार खोलून होऊ शकते। त्यामुळे माणसाला बुद्धाच्या विचारांची जरूरत आहे। माझी नम्र हात जोडून विनंती आहे, चला बुद्धांच्या विचारांचं मनन चिंतन करून पालन करूया, तरच माणूस देश कुटुंब बलशाही बनेल। यावेळी उपस्थित नलिनीताई डोंगरे, मंदाताई लांजेवार, मीनाताई इंगळे, उमाताई इंगळे, जयश्री उके, जयश्री ओके, सुनीता तिळके, डोंगरेताई, रमेश सावळे, बुद्ध उपासक तथा उपासिका, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नलिनीताई डोंगरे यांनी आम्हाला 3 महिने ग्रंथ पठण केले आणि ग्रंथाचं चांगल्या प्रकारे वाचन सांगितलं, समजून सांगितलं। ज्ञान म्हणजे धम्म म्हणजे ज्ञान, ज्ञान घेण्याकरता या विहारामध्ये आम्ही 3 महिने आलो, चांगल्या प्रकारे ग्रंथ ऐकला, चांगला आम्हाला समजून सांगितला, याबद्दल धन्यवाद। अरे कोण बोलते? अरे सुरू कर ना लवकर। मंदाबाई लांजेवार यांच्या मुलाताईंनी आम्हाले 3 महिन्याच्या वर्षभरात बुद्ध आणि धम्म हा याचा पठण करून सांगितलेला आहे, म्हणून आम्ही 3 महिन्याचं ज्ञान घेतलेलं आहे। त्याकरिता आम्हाला पंचशील, अष्टांगी मार्ग, 10 पारमिता ह्या शिकवल्या आहे। आपल्या वडाळी गावामध्ये मी ग्रंथवाचक कुणालिनी मदन डोंगरे 3 महिन्याच्या वर्षवासात 68व्या कालखंडामध्ये वर्षवास समारोप हा कार्यक्रम आज ठरविलेला आहे। 3 महिन्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे पठण केलेले आहे आणि सर्वांनी या ग्रंथ पठणाचे आचरणात आणलेले त्रिशरण, पंचशील, अष्टशील यांचे पालन केलेले आहे आणि सर्वांनी अतोनात म्हणजे ठीक 8 वाजता येणे आणि 10 वाजतापर्यंत सर्वांनी वंदना घेऊन पठण करून हे सर्वांनी आत्मसात केलेले आहे आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे की माझा धम्माचा रथ जो आहे तो ज्यांना पुढे न्यायचा आहे तो पुढे न्यायचं, पण मागे ओढू नका आणि तिथेच थांबू नका, म्हणून सर्व उपासक उपासिका माझा धम्माचा रथ सर्वांनी समोर नेण्याकरिता सर्वांनी मला साथ दिली, सर्वजण सहभागी झाले, सर्वांना माझा जय भीम आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म। तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना तिरवार अभिवादन। हा खरा धर्म धर्मग्रंथात नसून त्याच्या आचरणात आहे। बुद्ध हा जगात पोचला, पण भारतातून आपल्या उपासक उपासिकाने जर खरोखर आपल्या देशाने जर आचरण केलं तर हे आपल्या जीवनाचा उद्धार होईल। पटिशनाला एकच गाथा येत होती, पण ते अर्थासहित येत होती आणि तो अर्थ जवळ समजला त्यावेळेस आपल्याला शील समजते, अर्थ जर समजला नाही तर शील समजत नाही। आपण रस्ता जरी बनवला, काट्याकुट्या जरी साफ केल्या, पण आपल्याला मजबूत शील हे महत्त्वाचं आहे। शील जर आपल्याला मिळालं तर ज्ञान मिळेल, ज्ञान मिळालं तर धन मिळेल, धन मिळालं तर गुण मिळतील। या तिन्ही गोष्टीचा संग्रह केला, जग सुधारलं, आपणही सुधारा, एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द बोलतो। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी।